राजा शिवछत्रपती, लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे, पारायण गीता उपासनी, भाग 141. डाव्या पापण्यांनो लवलवू नका, वळचणीच्या पालींनो चुकचुकू नका, अपशकुनी रानपाखरांनो फडफडू नका, आमचे महाराज निघाले आहेत. मावळ्यांनी पालखी उचलली, बाजीप्रभू निघाले, मावळे निघाले, ती रिकामी दुसरी पालखीही. पाऊस पडत होता, वारा अधिकाधिक फोफावत होता, आभाळातील काळे ढग एकमेकांना दरडावीत होते, विजांचे तडाखे एकमेकांना देत होते, आभाळात भाऊबंदकी माजली होती, गडद काळोखाचे साम्राज्य होते, पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या हातात काहीही सत्ता नव्हती. अगदी पुढे वाटाडे हेर चालले होते, मागोमाग सर्वजण अंधार पोखरीत चालले होते, सांगाती दिवा नव्हता, दिवटी नव्हती, मशाल हिलाल काहीही नव्हते. पालखी खालीवर लव लव करीत होती आणि 600 हृदयेही. रात्रीचा हा पहिला प्रहर चालू होता, म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंतची वेळ. गडाचा दरवाजा खुलला, पालखी बाहेर पडली. चैत्री पाडव्याला दिनांक 2 मार्च 1660 महाराज पन्हाळ्यावर आले होते. त्यानंतर आज दिनांक 12 जुलै 1660 पुरेपूर 4.25 महिन्यानंतर ते गडातून बाहेर पडत होते. दरवाजा मागे पडला, हेरांच्या मागोमाग मंडळी चालली होती. किती गुपचूप, किती जपून, किती सावकाश आणि किती झपझप. अंधारामुळे दिसत काहीच नव्हते, पण हेर अचूक चालले होते. पाऊस व सोसाट्याचे वादळ चालूच होते. विजांच्या चमचमाटामुळे सर्वांच्या काळजात धस्स होई. भीती वाटे की या लख उजेडात आपणास शत्रूंनी पाहिले तर. जीव खालीवर होत होता. पालख्यांना किती झोके हेलकावे बसत असतील. पावसाच्या झडीखाली मावळे कसे चालले असतील. विजेच्या उजेडात त्या चिंब भिजलेल्या मावळ्यांची अंगे कशी चमकत असतील याची कल्पनाच केलेली बरी. महाराज श्रीचे स्मरण करीत होते, जगदंब जगदंब. सबंध डोंगरावरून पाणी खळाळत होते. मोठे मोठे धबधबे धो 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 आवाज करीत खोल दऱ्यात कोसळत होते. रात किड्यांनी कर्कश सूर धरला होता. काजव्यांची चमचम चौफेर चालू होती. सारे वातावरण भयानक होते. त्यातच डोंगरभर पावसाच्या पाण्यावर बहरून गेलेल्या कळंब कुंद आणि कुड्याच्या जाळी धुंद सुगंध उधळीत होत्या. केवडा घमघमत होता. गडाचा निम्मा डोंगर वादळाशी झगडत झगडत संपला. आता छाताडे जास्त धडधडू लागली. वेढा जवळजवळ येत चालला. हेर अचूक चालले होते. लखाखणाऱ्या विजांमुळे हेरांनी हेरून ठेवलेल्या वाटेवरच्या खुणा दिसत आणि काहीसा फायदाच होई. पायथा जवळ येत चालला. वेढ्याची हद्द जवळ येत चालली. आली, थोडे अंतर राहिले. आता अगदी जीवाचा करार. त्या मुसळधार पावसातही प्रत्येकाच्या अंगातून धास्ती धसक्यामुळे घामाच्या धारा वाहत असतील कदाचित. अत्यंत सावध होता प्रत्येक जण. काळजी काळजी काळजी. त्या निधड्या छाताडातील हृदयांच्या उखळात दण दण कांडण चालले होते. वीज कडाडली की काळजात धस्स होत होते. जणू मुसळाचा घाव उखळाच्या काठावरच आदळत होता. वेढा आता अगदी नजीक आला. 100 पावले, 40, 25. पावसाचा आणि वादळाचा सोसाटा भयंकर होता. क्षितिजाच्या पलीकडून जमीन आणि आसमानाच्या दोन्ही ओठातून वायू एवढी जबरदस्त फुंकर सतत घालीत होता की जणू पृथ्वीची गती रोधली गेली होती. हेरांनी शोधलेल्या मार्गावर आणि इतरत्रही सामसूम दिसत होती. 10 पावले गेली, 5 गेली, ऐन वेढाच लागला. सृष्टीचे थैमान चाललेले आणि मावळ्यांच्या खांद्यावर स्वराज्याची जोखीम. हो, आठवले आठवले. युगायुगांनी अशीच एखादी रात्र उगवते. फार फार शतकांपूर्वी, कलियुगापूर्वी, एका भयान अंधार कोठडीत एक दिव्य बालक जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर त्याला ठार मारण्यासाठी राक्षसांनी त्या कोठडीला वेढा दिला होता. ती रात्र अशीच होती. अशाच विजा, असेच काळीज धडधडत होते. असाच असुरांचा वेढा भवती.
वसुदेवाने बाळाला घेतले आणि थडथड त्या काळजाने भेदरलेल्या दृष्टीने टकमका चौफेर पाहत देवाचे नाव घेत बाजीप्रभूंनी आणि मावळ्यांनी वेढ्यात पाऊल टाकले. चपळाईनी झप 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 मावळे पालखी घेऊन पळत होते. प्रत्येकाचा जीव मुठीत होता. शत्रूच्या ऐन ओठात होते ते. पावसाचे आडवे तिडवे फटकारे बसत होते. विजा किंचाळत होत्या. हेरांनी निवडलेल्या त्या सांधी सापटीत मुळातच पहारे नव्हते. जे मोर्चे आणि चौक्या पहारे नेहमी किंचित दूर असत तेही या तुफान वादळामुळे जागा सोडून तंबूत बसले होते. हाच तो गाफीलपणा. परंतु तेवढ्यात जर एखाद्या हशमाने पाहिले तर, फाडकन एखादी गोळी कोठून सणांडली तर कोणाचीच हृदय जागेवर राहिलेली नव्हती. सर्व भरोसा जगदीश्वरावर टाकून एक एक पडते पाऊल पदरात घेत ते चालले होते. वेढ्याची हद्द संपत आली. थोडीशी उरली. जौहरच्या हशमांना कल्पनाही नव्हती. ते आपापल्या डेऱ्यात सुखी होते. एवढ्या भयंकर पावसात आणि वादळात कोणता हशम पहारे करी तंबूच्या बाहेर येईल? आणि तेही उद्याच रात्री शिवाजी जातीने जौहर साहेबांच्या तंबूत स्वतः होऊन हजर होणार हे नक्की ठरल्यानंतर आता जरुरी काय पहाऱ्यांची आणि मोर्च्यांची? जौहरचे हशम अवघ्या एका दिवसासाठी एवढे गाफील बनले. महाराजांना घेऊन 600 लोकांची टोळी वेढ्यातून निघून जात होती. शत्रूला फक्त निसर्गाचाच सडसडाट ऐकू येत जात होता. शिवाजी पळतोय याची त्यांना कल्पनाही नव्हती आणि चाहूलही नव्हती. महाराजांना निसर्गाने अनुकूल साथ दिली. वेढ्याची हद्द संपली, ओलांडली. सर्वांच्या हृदयातून आनंदाची झुळूक आर पार निघून गेली. पण भय संपले नव्हते. वेढा मागे पडत चालला. पालखी पुढे पळत होती. शत्रू मागे राहिला. चुटकीच्या अंतरावर, टाळीच्या अंतरावर, हाकेच्या, शिळेच्या, शिंगाच्या अंतरावर आपण सुटलो या आनंदाने मावळ्यांची मने मोहरली.